चौऱ्याण्णव वर्षानंतर निधन झालं. एक महान नेता ज्या काळामध्ये आम्ही ऐकत होतो, अनेक नेते कसल्याही संस्थेची कसल्याही पैशाची लालच न घेता समाजासाठी काम करणारे फार पूर्वी लहानपणाचे लोक ऐकत होतो. त्यापैकी एक एन टी पाटीलनी सातत्यानं कसलाही तीन चार पैसे मिळतील यासाठी राजकारण केलं नाही, सातत्यानं समाजासाठी काम केलं. आणि जे शब्द मंत्र्यांच्याने घेतले ते पाळली नाही तर पुन्हा त्याच्या जाऊन ते धका करून स्वतः ते झालं का नाही हे विचारण्याची ताकद त्याच्यात झाली होती. आणि कुठलाही स्वतःचा स्वार्थ नाही ठेवला, समाजासाठी काम करायचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा काही संबंध होता इथे राहायला आले, पण सगळ्या प्रश्नामध्ये कोल्हापूरच्या कोणपासून सगळ्यामध्ये त्यांनी भाग घेतला. लाईटच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांसाठी बरोबर राहिले, इरिगेशनच्या पाणीच्या प्रश्नामध्ये ते शेतकऱ्या उभं राहिले, सातत्यानं रस्त्यावर राहायचं काम केलं. एवढे पवारसाहेबांचे संबंध असून कुठेतरी आपल्याला सत्ता मिळते भूमिका घेतली, सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, त्यातसुद्धा त्यांनी एक भव्य निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतले, अनेक निर्णय घेतले आणि ते सर्वसामान्यासाठी घेतले. आधीच्या काळामध्ये असले नेते मिळणं अवघड आहे. आत्ताच मुस्लिम साहेबांनी सांगितले की ते कुठल्याही पक्षात त्यांना ऑफर दिली, कधी पक्षात गेले नाही. बरोबर आम्ही विचार घेऊन शेतकरी कामगार पक्षाचा विचार घेऊन सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम सातत्याने केलं. मी त्यांना मनपूर्वक वापरून सेवा.